नमस्कार शेतकरी मित्रांनो आपली शेती यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण आल्ले पिकावर येणाऱ्या करपा या आजाराविषयी माहिती घेणार आहोत करपा रोगावर उपाय काय करायला पाहिजे याची लक्षणे कशी असतात यावर आपण कोणती फवारणी केली पाहिजे त्यामुळे याचे आपण नियंत्रण करू शकतात याविषयी संपूर्ण माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत त्यामुळे मित्रांनो आले उत्पादक शेतकऱ्यांसाठी आजचा हा व्हिडिओ खूपच महत्त्वाचा आहे त्यामुळे मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि माहिती चांगली वाटली तर व्हिडिओला एक लाईक अवश्य करा मित्रांनो मागील काही दिवसापासून आले पिकावर करपा या रोगाचा प्रादुर्भाव दिसायला लागला आहे त्यामुळे आले पिकाच्या वाढीवर खूप मोठा परिणाम होत आहे त्यामुळे करपा रोगावर वेळीच आपल्याला उपाय करणे गरजेचे आहे नाहीतर जास्त प्रमाणावर करपा आल्यावर आपल्या पिकावर पिका खूप मोठा याचा परिणाम होतो आणि त्यावर नियंत्रण करणे आपल्याला खूपच कठीण होते आणि पीक पण लवकर सुधारत नाही त्यामुळे आपल्याला पिकावर थोड्याफार प्रमाणात जेव्हा करपा दिसायला लागला असेल त्यावेळेसच त्याच्यावर लवकरात लवकर फवारणी करणे गरजेचे असते मित्रांनो सर्वप्रथम आपण बघूया कर्परोगाची हो काय लक्षणे असतात तर मित्रांनो त्यासाठी आपल्याला आपल्या प्लॉटचे निरीक्षण करावे लागेल जर आपल्या पिकाच्या पानावर पिवळ्या रंगाचे छोटे छोटे टिपकी दिसायला लागलेली असेल तर सुरुवातीची ही स्टेज असते कर्पेची परंतु काही दिवसातच हा पूर्ण प्लॉटवर पसरते आणि नंतर पूर्ण प्लॉट आपल्याला पिवळा दिसायला लागतो सुरुवातीला पिवळसर आणि नंतर हे लालसर टिपकी दिसायला लागतात यामध्ये मित्रांनो एक गोष्ट लक्षात असू द्या जर तुम्हाला पांढऱ्या रंगाची टिपकी दिसत असेल तर ते करप्याचे नसून ते अळीमुळे झालेले असते त्यासाठी आपल्याला अळीनाशकाची फवारणी घ्यावी लागते आणि जर पिवळ्या रंगाची टिपकी दिसत असतील तर तो करपा आहे आणि त्यावर वेळीच नियंत्रण करण्यासाठी आपल्याला फवारणी करावी लागते तर मित्रांनो करपा हा रोग येण्याचे मुख्य कारण म्हणजे वातावरणामध्ये होणारा अचानक बदल काही दिवस वातावरण ढगाळ असते नंतर एकदम ऊन पडते त्यावेळेस वातावरणामध्ये चेंजेस झाल्यामुळे करपा येऊ शकतो त्याचबरोबर जेव्हा आपल्या पिकावर सकाळी सकाळी दवबिंदू असतात आणि नंतर ऊन पडते त्यावेळेस त्या, त्या दवबिंदूच्या जागी आपल्याला करपाचे टिपके दिसायला लागू शकतात तर मित्रांनो त्यामुळे आपल्याला वेळीच त्यावर नियंत्रण करावे लागेल आपल्या पिकाचे निरीक्षण करत राहावे लागेल तर मित्रांनो आता आपण बघूया की करपा रोगावर आपण नियंत्रणासाठी कोणती फवारणी घेऊ शकता तर मित्रांनो यामध्ये आपल्याला दोन प्रकारची औषधे आपण घेऊ शकता आपण करप्याच्या नियंत्रणासाठी सिन्झंता कंपनीचे स्कोर हे सिस्टिमॅटिक फंगिसाईड आणि त्यासोबत कवच हे कॉन्टॅक्ट फंगिसाईड या दोन्हीची फवारणी करू शकता याचे प्रमाण हे स्कोर वीसी वीस लिटर पाण्यात आपण आठ एम एल आणि कवच वीस लिटर पाण्यात तीस पस ते पस्तीस ग्रॅम घेऊन आपण याची फवारणी करू शकता यासोबत आपल्याला एक कोणतेही अळीनाशक घेऊन आपण याची फवारणी करू शकता ज्यामुळे करप्यासोबत आपल्या अळीचेसुद्धा नियंत्रण होऊन जाईल मित्रांनो दुसऱ्या प्रकारा आपण बी एस एफ कंपनीचे कॅपरेटा आणि त्यासोबत स्पेक्ट्रोसायक्लिन हे अँटीबायोटिक घेऊन त्याची फवारणी करू शकता याचे प्रमाण हे वीस लिटर पाण्यात तीस ते पस्तीस ग्रॅम कॅब्रेटअप आणि स्पेक्ट्रोसायक्लिन हे तीन ग्रॅम घेऊन फवारणी करू शकता स्पेक्ट्रोसायक्लिंगच्या सहा ग्रॅमचे बारीक बारीक पॅकेट बाजारात मिळतात त्या एक पैकेट में आपन दोन दोन एक में एका पॅकेटमध्ये आपण दोन फवार दोन पंपाची हे करू शकता तर मित्रांनो व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे कोणत्याही एका प्रकारच्या औषधाची फवारणी आपण करू शकता स्कोअर किंवा कवच घ्या किंवा कॅब्रो कॅमेरा टॅप किंवा स्पेक्टो स्क्रीन घ्या दोन्हीपैकी एकाची फवारणी आपण पाच सहा दिवसाच्या अंतराने दोन वेळेस आपल्या पिकामध्ये करू शकता जेणेकरून पिकावरील करपा पूर्णपणे निघून जाईल नंतर परत येणार नाही तर मित्रांनो फवारणी करतेवेळी या औषधासोबत आपल्याला एक सिलिकॉन बेस्ड स्टिकरचा वापर अवश्य करायला पाहिजे जेणेकरून औषध आपल्या पानावर पूर्णपणे पसरते आणि चिटकून राहते तर मित्रांनो अशा प्रकारे जर फवारणी केली तर आपल्या पिकावर करपा रोगाचं नियंत्रण नक्कीच होऊन जाईल आणि पूर्ण प्लॉट आपल्याला हिरवा दिसायला लागेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक अवश्य करा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच चॅनल सबस्क्राईब करा